तर माझी बायको नीता हिने केले आहेत 742 किलोमीटर ॲज अ पिलियन. नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल लिव्ह टू राईड मध्ये. आणि आता आपण चाललो आहोत आणखीन दोन नवीन ठिकाणं बघायला आजच्या दिवसाची, ती म्हणजे लोटस महाल आणि एलिफंट स्टेबल. सो इथे आपल्याला पार्किंग मिळालंय आणि आता आम्ही चाललोय एलिफंट स्टेबलच्या इथे. अजून एक तर खाली गर्मी खूप आहे. हो, तीन सांभाळ म्हणून दाढी वाढवा. सो इथे आहे तिकीट काउंटर आणि तिकीट काउंटरवरती तिकीट तुम्हाला मिळतं 40 रुपयाला एक. इधर का राजा जो है कृष्णदेव राय. राजा कृष्णदेव राय को जो है तीन पत्नी था, सिन्हा देवी, तिरुमला देवी और जगन मोहिनी. वो तीनों रानी रहने की जगह है ये किले के अंदर. ये जो है लेफ्ट में दिख रहा है सर, ये जो है बेसमेंट ऑफ स्क्रीन्स पैलेस है. इसके ऊपर जो है चंदन का महल था. वो लड़ाई समय में जो है इसके ऊपर का पैलेस सब जला दिया. वो जो है छोटा छोटा वाला वॉल दिख रहा है सर आपको, वो पूरा पाइपलाइन है, वो मिट्टी का पाइपलाइन है. और पाइपलाइन से सब जो है पार्किंग नीचे गिरेगा. यहाँ से हवा जाए तो एंटायर बिल्डिंग ठंड हो जाएगा. बाद में जो है वो सीढ़ी दिख रहा है सर, वहाँ से रानी ऊपर जाकर रेस्ट लेने का जगह. ये रानी का एयर कंडीशन रूम है, इसका नाम बोलते हैं लोटस महल, कमला महल. इथे किती छान ग्रीनरी आहे आजूबाजूला. वरती ऊन आहे पण फिरताना असं जाणवतच नाही, कारण की खूप सारी झाडं आहेत, ग्रीनरी आहे. आणि एवढं सगळं बघण्यासारखं आहे ना की खूप छान वाटतंय. म्हणजे हम्पीला एवढं काल जे 14-15 तास गाडी चालवली आहे ना, त्यानंतर हे पाहून खूप खूप मस्त वाटतंय. ॲक्च्युली प्रत्येक रोड ट्रीपला असंच वाटतं ज्या ज्या लोकेशनला आम्ही जातोय, पण एक वेगळीच मजा प्रत्येक रोड ट्रिपला असते तशी ह्याला पण आहे. सो चला आता नेक्स्ट स्पॉट बघूया. और आप सब लोग गोप्रो की नजरों में हो मेरे. यस यस. मी आता आम्ही आलोय, हे आहे एलिफंट स्टेबल. किती सुरेख आहे, खूप मस्त प्लेस आहे. तुम्ही नक्की या, मी सेकंड टाइम आली आहे पण कमीच वाटतंय, तर तुम्ही नक्की या. आणि आलाय पाऊस हलका हलकाचा, वरती ढग बघा, वाटणार पण नाही असं आहे पण पाऊस पडतोय. क्लायमेट मस्त, कॅमेरावरती ड्रॉप पडतायत आणि त्यामुळे अजून थंडावा क्लायमेटमध्ये येतोय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे आहे एलिफंट स्टेबल. किती छान आणि मस्त केलं आहे. इथून पुढे पार्श्वनाथ मंदिर आणि शृंगारिका बुलंद दरवाजा आहे आणि या बाजूला रंगा मंदिर आहे. इथून आम्ही पुढे निघालो आहे पुढची काही ठिकाणं पाहायला. ते तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत दाखवीन, त्यासाठी तुम्हाला बेल आयकन दाबायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
थैंक यू वंस अगेन फॉर वॉचिंग माई वीडियोज़।